आणि बीड शहरातून एक महत्त्वाची अपडेट आती आहे ते बीड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयापासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली. बीड जिल्ह्यात जाळपोळीचं सत्र हे थांबत नाहीये आणि यामुळेच बीड माजलगावमध्ये मराठा आंदोलकांकडून जाळपोळ झाल्यानंतर तोडफोड झाल्यानंतर आता बीड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया. दीपा मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत. दीपा मॅडम स्वागत आहे एबीपी माझामध्ये. बीड माजलगावमध्ये मराठा आंदोलकांकडून जाळपोळ आणि तोडफोडीचं सत्र सुरू झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. काय नेमका निर्णय घेण्यात आलाय? बीडमध्ये जाळपोळ ठिकठिकाणी झाल्या कारणाने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेला आहे. एक पूर्वीपासून म्हणजे थोडस आता सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे, पण ठिकठिकाणी आता ते हिंसक पोळण संध्याकाळपासून सुरू झाल्या कारणाने हे संचारबंदीचे आदेश काढलेले आहेत. पण दीपा मॅडम, हे जे बीड आणि माजलगावमध्येच फक्त असणार आहे की संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ही संचारबंदी लागू असेल? बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हेडक्वार्टर आणि 5 किलोमीटर रेडियस अशा आदेश काढण्यात आलेला आहे. दीपा मॅडम धन्यवाद सविस्तर या प्रतिक्रियेबद्दल. आपण याबद्दलचे आणखीन अपडेट जाणून घेऊयात. गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी बीडहून आपल्यासोबत आहेत. गोविंद, सध्या बीडमधली काय नेमकी परिस्थिती आहे, काय नेमके अपडेट मिळतात? नक्कीच, बीडमध्ये मागच्या 6-7 तासापासून ज्या घटना घडल्या होत्या त्याचा परिपाक आपण बघतोय की बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांनी बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश लागू केलेत आणि विथ इन्स्टंट इफेक्ट, म्हणजे अगदी या वेळेपासून ती संचारबंदी लागू झाली आहे. पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत. प्रकाश सोळंके यांच्या घरावरती जमाव चाल करून गेल्यानंतर त्याच माजलगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या इमारतीला जमावाने आग लावली आणि ती जी घटना आहे त्याचा परिणाम पुन्हा बीड शहरात झाला. बीड शहरातील सुभाष रोडवर अगोदर आंदोलकांनी दंगा करायला सुरुवात केली आणि त्याचं जे लोण आहे ते अगदी शहरभर पसरलं. बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला आग लावल्यानंतर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यालासुद्धा आग लावायचा प्रयत्न झाला. एवढंच नाही तर अगदी सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयात जाळण्यात आलं. जे राजेंद्र मस्के भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचंही कार्यालय जाळण्यात आलं आणि एकूण ज्या जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर आता पोलीस कारवाईच्या ॲक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळत आहे आणि याचाच एक भाग म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आता बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढलेत. नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.